नमस्कार, पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे प्रितेश पटेल. आतापर्यंत आपण भिवंडी लोकसभेबाबत दोन भाग मुलाखत राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील यांच्या सोबत चर्चा केली आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. माझा तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या संख्येने कुणबी समाज आहे आणि आता ज्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जे उभे आहेत तेही देखील कुणबी समाजातून आलेले आहेत. मग अशा वेळेस कुणबी समाजही मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि ते निवडणुकीमध्ये जिंकून येणार, जवळपास 2 ते 2.5 लाख मतांनी निवडून येणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर असं असताना आपला कुणबी समाजाचा उमेदवार असून आपला विरोध काय आहे? नाही, माझा विरोध नाही आहे त्यांना. मी जी आहे ना ती वस्तुस्थिती मांडतोय. मला विरोध करायचा असता ना तर मी वेगळ्या पद्धतीने विरोध केला असता. माझ्याकडे अनेक फायली आहेत, अनेक गोष्टी आहेत, पण ती आता वेळ नाही आहे. मी ते राजकारणावर जे बोलत आहेत, त्यांनी सांगितलं की शहापूरला मला 1.5 लाख मतं मिळतात. मी सांगितलं काय, 1,60,000-70,000 मतदान होणार आहे. तेही 1.5 लाख कसे म्हणतात? त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी लोकसभेच्या 7 जागा लढवणार आहे. पत्रकारांचं काम काय? सत्य शोधून काढून ते जनतेसमोर ठेवणं. एखादं खोटं बोलत असेल, दिशाभूल करत असेल, समाजाला चुकीच्या मार्गावर नेत असेल, तर आपण चांगल्या मार्गाने आणणं. कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील होते, कुणबी सेना जेव्हा फॉर्ममध्ये होती त्यावेळेस मी कुणबी सेना अख्ख्या अंगावर घेऊन सांगितलं होतं की हे चुकीचं आहे, की आता जर तुम्ही जर कुणबी समाजाला भरकवट असाल तर याच्या पुढे कुणबी समाज हा एकत्र कधीच येणार नाही. कुणबी सेनेचा दबाव गट पाहिजे, कुणबी सेनेला राजकारणामध्ये जायचं नाही हे मी ठासून सांगत होतो. त्यावेळेस माझं ऑफिस पेटवण्यात आलं, आमच्यावर हल्ले झाले, सगळ्या गोष्टी आल्या. आज काय झालं? आज कुणबी सेना कुठे आहे? मी त्यावेळेस जे सांगत होतो त्यावेळेस त्यांनी ते ऐकलं नाही. तर कारण असं होतं की आमच्याकडे शांताराम भाऊ घोलप यांनीही तो प्रयत्न केला होता कुणबी समाज एकत्र आणण्याचा. कल्याणला, घोलप नगरला शरद पवार आणले. मी सभेला अटेंड केलेले, लहान होतो तेव्हा, ती सभा अटेंड केलेली आहे मी 18 वर्षी. तेव्हा पण मी सांगितलं होतं शांताराम भाऊ घोलपना, सगळे दुनिया करा, शरद पवारांना स्टेजवर आणू नका, तुमची समाज आपला एकत्र कधी येणार नाही. शरद पवारांनी अनेक संघटना, अनेक पक्ष गिलंकृत केलेले आहेत, संपवलेले आहेत, तुम्ही नका घेऊ. विश्वनाथ पाटील रत्नागिरीला हे शरद पवारांना बोलून सभा घेतली. मी फक्त त्यांनी पाया पडून बोललो होतो की एकच चूक आहे, ही तुमच्या आयुष्यातली चूक असेल की शरद पवारांना मी स्टेजवर बोलवाल. तुम्ही हा पक्ष तो पक्ष हे करू नका. आपला जर समाजाचा दबाव गट राहिला ना तर हे सगळं राजकारण आपल्या हातामध्ये येईल. आपण राजकारणामध्ये नका होतो. तेव्हा ऐकलं नाही आजची परिस्थिती काय झाली. म्हणजे काल परवापर्यंत विश्वनाथ पाटील हे कपिल पाटील यांना पाडण्यासाठी निवडणूक उभे होते, आज विश्वनाथ पाटील हे कपिल पाटील बरोबर प्रचार करत आहेत. ही परिस्थिती का निर्माण झाली समाजाची? मी पोटतिडकीने ते सांगत होतो, आज तेच सांगतोय की हा दिशाभूल करतोय. किती लोकसभा लढवणार होता सांगितलं होतं? 7. कोकणामध्ये 6 लोकसभा आहेत, कोकणातली मी 7 च्या 7 लढवणार. भाषण आहे त्यांचं, एकदा मी 4 वेळा बोललंय. दौरा केला त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे. किती लढवले? इथे पालघर जो आहे ना शेजारी आपला, इथे उमेदवार भरलेला तोही सेटलमेंट करून काढून घेतला. इकडे तुम्ही भाजपच्या बरोबर लढताय म्हणून सांगताय भाजपच्या उमेदवाराच्या बरोबर, आणि इकडे तुम्ही भाजपच्या उमेदवाराला आतून पाठिंबा देताय फॉर्म काढून. ही समाजाची दिशा बोलली. मी त्यांनी ते पहिलं खोटं सांगितलं. दुसरं त्यांनी काय खोटं सांगितलं होतं? म्हणजे मी जे बोललो ते, मी ज्या व्हिडिओ बनवला त्याच्यावर सांगतो. त्यांनी सांगितलं मला भाजपचं तिकीट मिळणार आणि कपिल पाटील यांना माझा प्रचार करायला लागणार. मी बोललो नाही, असं होणारच नाही, हे खोटं बोलताय. केंद्रीय मंत्र्याचं तिकीट हे कसं काय कापू शकणार? यांनी तिकीट का म्हणत येईल? यांच्या डोक्यामध्ये हवं आहे, यांनी एक जग निर्माण केलंय, यांनी स्वतःचं विश्व तयार केलंय आणि त्या विश्वात हे वावरत आहेत की आपण फार मोठे कोणतरी आहोत. त्यांच्यासारखं समाजकारण सांगतो ना, तेही सांगतो तुम्हाला, करत नाही सांगतो ना, पुढे बोलतो आपण त्या विषयावर. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मला काँग्रेसचं तिकीट मिळणार, खोटं ठरलं. आता तुम्ही बोललेत की ते 2 ते 3 लाख मतांनी निवडून येणार, बरोबर ना? लीड नाही हो, जनता पण आज मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी. 2 ते 3 लाख मतांनी ते निवडून येणार. घोडा मैदान जवळ आहे, 20 तारखेला मतदान आहे, 4 जूनला रिझल्ट आहे. 2.5 ते 3 लाख मताने, प्रितेश तुम्हीही पत्रकार आहात, 2.5 ते 3 लाख आपण 2.5 लाख मताने निवडून येण्यासाठी त्यांना मतं 7.5 लाख मतं मिळाली पाहिजेत. किती? 7.5 लाख मतं. आत्तापर्यंत ती कोणत्याच उमेदवार पक्षाच्या उमेदवाराला मिळालेली नाही. मी हा भ्रमित करतोय. कुणबी समाज हा भोळा भबडा आहे, जातीसाठी वट्टेल ते करणार आहे. आणि कुणबी समाजामध्ये एक असा एक वर्ग आहे का, निवडणूक आली की त्यांच्या अंगात येत आहे. निवडणूक संपली कुणबी समाजातील लोकांवर
कितीही अन्याय हो हे कधीही एकत्र येत नाहीत. हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे तुम्ही ज्या उमेदवार उल्लेख करता ना, 2013 याला जेलमध्ये टाकलं, 3 महिने जेलमध्ये होता, सिंगल कुणबी समाजाचा माणूस याच्या बरोबर नव्हता, सिंगल. उलट हा जेलमध्ये जावा म्हणून सगळे प्रयत्न करत होते. त्यावेळेस एकटा शरद पाटील 3 महिने फिरत होतो, एक मी आणि एक भानुशाली समाजाचा, हेमंत भानुशाली. हे दोन माणसं सोडली तर एकही कुणबी समाजाचा माणूस याच्या बरोबर नव्हता. आज निवडणूक सुरू आहे, निवडणुकीमध्ये पैसे मिळतात, खायला मिळतं, हरामाचा बाबाचा पैसा चिकार आहे, त्याच्यामुळं ही लोक त्यांच्या भूल थापांना भूलतात. त्यांनाही माहिती आहे काय होणार आहे. पण आता तुम्ही सांगता ना एवढा मोठ्या प्रमाणात समाज आहे. तुम्ही एक सांगा, राजकीय पक्ष इकडे महाविकास आघाडी आहे, इकडे महायुती आहे. महायुती 4-5 पक्ष आहेत, महाविकास आघाडी 4-5 पक्ष आहेत. तुम्ही वाडा तालुक्यात, वाडा तालुका विषय घेऊ. वाडा तालुक्यामध्ये जे राजकीय पक्ष त्याचे अध्यक्ष कोण आहेत? कुणबीच आहेत ना, ते त्याच्या बरोबर आहेत. कसं असतं, हीच लोक पुढच्या चौकात, हीच लोक पुढच्या चौकात. ती गर्दी दाखवणं, गर्दी विकत आणणं, क्रिएट करणं आणि सांगणं की अख्खा समाज माझ्या बरोबर आहे, प्रत्यक्ष तुम्हाला माहित नाही आहे. तो अपक्ष उमेदवारांनी भाषणातून सांगितलं शहापूरला की मी जातीपतीचं राजकारण करत नाही. एक आपले पत्रकार उमेश भेरे म्हणून त्यांना इंटरव्ह्यू दिली, मी जातीपतीचं राजकारण करत, तो स्वतः जातपात मानत नाही ना. तुम्ही का उरापटावर घेत आहे? तो जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा सगळा समाज त्याच्या विरोधात होता आणि त्यावेळेस एकटा शरद पाटील होतो. मी त्याच्या बऱ्यापैकी त्याच्या जवळचा होतो किंवा त्याला माझ्याच विद्यापीठातला विद्यार्थी तो आहे असं मी नेहमी सांगतोय. आता खरं तर ते सांगणं बंद करावं लागेल कारण ते लोकांना खरं वाटणार नाही. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस याची सुरुवात झाली ना, ती मशालने केलेली आहे. म्हणजे मशालने अनेक लेख लिहिले आहेत. हा जेलमध्ये होता, अख्खा समाज सगळे राजकीय पक्ष विरोधात होते, एकटा मी त्याच्या बरोबर होतो. तेव्हा समाज कुठे होता? हा जेलमध्ये होता, त्याचा वाढदिवस होता. मी वाढदिवसाचा किस्सा सांगतोय. म्हणजे माझा वाढदिवस होता, याही माझे वाढदिवस सुरू केले ना. हे केक आणायचे विक्रमगड म्हणून, ठाण्यावरून केक मागवायचे, शिवा सांबरेवर केक घेऊन यायचा, हे स्वतः यायचे आणि माझा वाढदिवस साजरा करायचे. एक 4-5 वर्षानंतर बघितलं तर यांनी बंद केलं. म्हणजे मोठं हे मोठं झाले आपल्यापेक्षा. मी बॅनर पाठवला त्यांना वाढदिवस माझा आहे म्हणून, ते लावला नाही. दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही बॅनर छापून लावले होते, त्यांनी काढायला लावले. हा जेलमध्ये गेला, जेलमध्ये असताना याचा वाढदिवस आला. मी बघितलं असेल की भिवंडी म्हणजे अंबाडी नाक्या नाक्यापासून जव्हार मुखड्यापर्यंत माझ्या खर्चाने मी जे बॅनर लावले ते वाढदिवसाची शुभेच्छा. मूर्खपणा माझा होता तो, तरी पण तुम्ही केला. सगळे समाज बांधव मला शिवाय घालत होते, सगळे राजकीय पक्ष शिवाय घालत होते, पोलिसांचे रिपोर्ट वेगळे होते, आणि तरी पण जे वाढदिवसाचे बॅनर मी लावले होते, प्रामाणिक होतो की नाही? हा जेलमध्ये जेलमध्ये वाढदिवस साधारण इथे कोण करणार? त्यांनी माझ्या वाढदिवसाला कधीही म्हणजे बॅनर लावलेला नाही, आपण त्याचे बॅनर लावले होते. समाज जो आहे ना आपला, हा समाज संकटात तुम्ही येऊ असताना तेव्हा बरोबर पाहिजे. समाजातला कुठलाही माणूस संकटात आला का त्याला पहिल्यांदा मशाल हाऊस आठवतं, लक्षात ठेवा. शरद पाटील आठवतोय की माझ्या अन्याय झालाय, तुम्ही वाचा फोडा. माझे अख्खे व्हिडिओ बघा, माझे वृत्तपत्र बघा, त्या वृत्तपत्रामधून मी वाचा फोडतोय. तेव्हा समाज कुठे असतो? राजकारण आलं इलेक्शन 2009 विश्वनाथ पाटील जेव्हा अपक्ष उभारले तेव्हा असं समाजाच्या अंगात आलं की नाही नाही आपला समाज आभी नाही तो कभी नाही वगैरे. 77 जणांमध्ये मिळाले. एवढा मोठा समाज सांगतोय ना, त्या सांगतोय 7 लाख मतं आहेत, त्यातली 3.5 लाख मतं मिळाली, ते निवडणुकीतील 77 जणांमध्ये मिळाली. ठीक आहे, कुणबी समाज पक्षाचा उमेदवार असतात तर निवडून आला असतात. काँग्रेसने तिकीट दिलं कुणबी समाजाला, तेव्हा कुणबी समाजानी काय विश्वनाथ पाटलांना मतदान केलं नाही याचा अभ्यास करा. तो नक्की समाज तेवढा आहे, तो कोणाबरोबर आहे, काय आहे. 2009 तुम्हाला कल्पना गोष्ट सांगतो. 2009 पहिला क्रमांक आला सुरेश रावत आगरी, दुसरा क्रमांक जगन्नाथ पाटील आगरी, तिसरा क्रमांक डी के म्हात्रे आगरी, आणि चौथा क्रमांक विश्वनाथ पाटील कुणबी. एवढा मोठा समाज जर आहे तर तो इलेक्शनच्या टाइमला जातो कुठे? तो खायला प्यायला असतो, गर्दी करायला असतो, चर्चा व्हॉट्सअप फेसबुकवर चर्चा करायला असतो. समाज आभी नाही तो कभी नाही, समाजाची हे झालं पाहिजे, ते आगरी आहे ते वगैरे. हा जातीवाद येतो कुठून? तो इलेक्शनच्या टाइमात काय येतो? आणि यांनी समाजासाठी काय केलंय? हा स्वतःच सांगतो मी जातपात मानत नाही. समाजाच्याच लोकांबद्दल बोलायचं झालं तुम्ही जे सांगताय ते, तर विक्रमगडच्या राजा जाधव पासून भिवंडीच्या प्रसाद पाटील पर्यंत हे सगळे विश्वनाथ पाटील शरद पाटील पासून सगळे किती लोकांना त्यांनी वेठीस धरलंय, किती लोकांची बर्बादी केली, किती लोकांना बदनाम केलं, किती लोकांना आत्महत्या करायला लावल्या, किती लोकांना फसवलंय, हे सगळे कुणबी समाजात किती लोक होती ना. तेव्हा का नाही सांगितलं? का नाही मोर्चा घेऊन गेले का तुम्ही याला आत्महत्या करायला लावले हे चुकीचं आहे, तुम्ही विश्वनाथ पाटलांना खालच्या पातळीवर जाऊन बदनाम केलं हे चुकीचं आहे?
माझ्या बाबतीमधलं आत्ताचं प्रकरण जे मागच्या चॅनल बंटी आणि बबलीचं, एका वकील बहिणीला मागे लावून खोट्या केसेस करायला लावले. मी कुणबीच होतो ना, तो तुरुंगात असताना त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले. त्याच्या आई बाबांनी जेवढं केलं तेवढं मी केलंय, पण मला बरबाद करण्यासाठी त्याच्या संघटनेतल्या बायका वापरत होतो. पण ते सामाजिक क्षेत्रामध्ये जर काम करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात, कुठलं सामाजिक क्षेत्र मला सांगा ना. एकाने चौकशी करा, तुम्ही पत्रकार आहात, त्यांचं हॉस्पिटल आहे, ठीक आहे. आम्ही 15 वर्षापासून 31 लाख वगैरे त्यांनी आकडा टाकलाय त्याच्या पत्रकामध्ये, एवढ्या लोकांची रुग्णसेवा केली. हॉस्पिटल सुरू कधी झालं सांगा मला, आहे माहिती तुम्हाला? 2013 पर्यंत हा तुरुंगात होता, 2014 त्या हॉस्पिटलचा आता पता. हॉस्पिटल सुरू कधी झालंय? तुम्ही 15 वर्ष कशी सांगताय? तुमची संघटना कधी सुरू झाले? समाजाला मूर्ख बनवताय. ते हॉस्पिटलचा किस्सा तुम्हाला सांगतो. म्हणजे आयुष्यमान भारत शासनाच्या सगळ्या योजना, म्हणजे आयुष्यमान भारतचं पोर्टल बघितलं तर त्यांचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये. अख्ख्या शासनाच्या योजना घेतलेल्या सगळ्या आदिवासी लोकांचे चौकशी झाली. भाजपच्या हातात ती फाईल आहे, मला दिली होती, हे सगळं त्याचा भ्रष्टाचार काढा. आयुष्यमान भारत मध्ये एवढ्या एवढ्या कोटींचं करप्शन झालेलं आहे, एवढ्या एवढ्या लोकांकडच्या नावावर त्यांनी बिलं काढलेली, हे केलेलं. मी काय करू? माझी बायका कोरोना रडत, तुमच्या विरुद्ध तो लढतो, तुम्ही काढा. नाही, आमच्याकडे फाईल तयार आहे, फास्ट तयार आहे, कधी घाला मग घाला तुम्ही. मी नाही करणार ते, ह्या गोष्टी केल्यास त्यांनी त्याला विरोध बोलतात. मग पुन्हा माझा समाजसेवेची गोष्ट सांगतो, हॉस्पिटलची गोष्ट झाली. आमच्याकडे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची वैद्यकीय सेवा कक्ष आहे, आमच्याकडे शुभम पाटील म्हणून पत्रकार आहेत, ते त्या कक्षाचे वाढदलग अध्यक्ष. रोज ते कुठल्या कुठल्या पेशंटसाठी धावतात, तिथे ऍडमिट केलं जातं, फुकट सेवा होते. वैद्यकीय कक्ष स्थापन झाल्यापासून आतापर्यंत, आता जी टीव्हीवर जाहिरात येते वैद्यकीय कक्षाची, ते काय सांगतात, 30,000 लोकांनी सेवा घेतली. किती? 30,000 सेवा. कारण त्याची नोंद आहे, त्याची वेबसाईट आहे, त्या पेशंटचं नाव आहे, यांनी 31 लाख लोक सांगितले. 31 लाख रुग्णांची सेवा करणं, तुमची वेबसाईट पाहिजे, कोणत्या वेबसाईटवर दिसते ते, कोणत्या चॅनलवर त्यांची नावं आहे, कोणत्या ग्रुपवर, किंवा तुमची वेबसाईट असेल, तुमचं काही प्रोग्राम असेल, लोकांना द्या ना. ही 31 लाख नावं नाही, हे हवेतल्या गप्पा आहेत काय? ते रुग्णालय त्यामध्ये काय काय चालतं, म्हणजे आमच्याकडे गावामधली बाईक तडफडून मेली, विवेक पंडित त्यांच्या मोठा संघर्ष केला होता, असे अनेक मेले. आता एक मध्यंतरी बाईकही मेली, पोलीस स्टेशन विक्रमगड पोलीस स्टेशनला केस करायला ती लोक गेली, त्यांच्या सगळ्या मुली दत्तक घेतलेल्या बाईच्या, आणि ते प्रकरण मिटवलं. असे काही प्रकरण घडलं, मी ते काढलं नाही, सांगणार नाही. बरोबर राहिली गोष्ट, आम्ही 25 लाख वह्या वाटल्या. 25 लाख वह्या ज्या ठिकाणी चालू आम्ही तिथे गेलो, छापल्यात नाही वह्या तरी वाटल्या कुठून, तेवढे विद्यार्थीच नाही आपल्याकडे. तुम्ही विधभर सांगायचं आणि हातभर करायचं. मी तुम्हाला बाळ्यामध्ये बाळ्यामध्ये प्रचंड समाजसेवा करतो, कपिल पटेल पण खूप लोकांना मदत करतात, आता सत्ता देते करतायत. एक कोळी जाहिरात नाही आपल्याकडे सगळ्यात जास्त, हे आम्ही चष्मा वाटला, म्हणजे एक खूप चांगलं शहापूरला भाषण केलं आणि तो माणूस माझ्याकडे आला, म्हणजे हा नेहमी भाषेत सांगतो की मला चष्मा दिला, माझा मुलगा चांगला कमावत आहे, प्रतिष्ठित समोर उभा आहे, चांगला प्रतिष्ठित आहे, आणि त्याच्यासमोर सांगतो की याच्या बापाला मी चष्मा दिला. तुला माहिती चष्मा देण्याची पद्धत आपल्याकडे कधी दिसून आहे? हे रोटरी क्लब बोले, लायन्स क्लब बोले, आपण जन्माला तुला ऐकतो ना, गुरुदेव नित्यानंद वगैरे ते लोक. एक कोळीची बातमी कुठे येते का ना त्याची, कोणत्या कॅम्पची, यांच्या केशव सृष्टी इकडे मोठ्या प्रमाणात काम करते, बातमी देत नाही, पत्रकारांना बोलवत नाही. समाजसेवा ही सांगायची नसते, या कारणातून त्या कारणाला कळलं नाही पाहिजे. म्हणजे बाळाबाबा काय बोलतोय की दान जे आपण केलंय ना, ते जर सत्कारणी लागायचं असेल तर ते कोणाला सांगायचं? यांच्याकडे 5,000 दिल्यानंतर हे 5 लाखाचे बॅनर छापतात, याची जाहिरात उघडी करतात. म्हणजे आता तुम्ही अक्षरशः लोक इकडे येतात की आम्हाला याच्यावर पोलखं करा, मी करणार नाही. त्या राजकीय पक्षांकडे जा, त्यांना करू दे. कोणतं येतं ना, मला त्यांनी चष्मा दिला, मला त्यांनी शिलाई मशीन दिली, मला आम्हाला तुम्ही देताना व सांगून पण म्हणजे दाखवतात, आमची इज्जत काढतात, आमचे नातेवाईक आम्हाला नावं ठेवतात, की तुम्ही त्यांच्याकडनं कशाला 5-5, 10,000 चष्मा कितीला मिळतो? तर कोणत्याही रुग्णालयामध्ये फुकटच मिळतो, शासनाच्या योजना आहेत. आज शासनाच्या योजना, एकनाथ शिंदेचं हॉस्पिटल ठाण्यामध्ये फुकट, मी तिथं पाठी लावलेले का बिल देऊ नका. पुढे बातमी येते रोज, आज याचा पेशंट हे केलं, ते यांचा एखादा पेशंट तिथे जाऊन करतात, इथे आणून दाखवतात का आम्ही याला हे केलं. याला समाजसेवा नाही बोलत, तुम्हाला समाजसेवा करायची, समाजसेवा करा, तुम्ही राजकारण नका करू. बाबा आमटे नाव समाजसेवामध्ये, राजकारणात नाही आले, त्यांची कुठलीच पिढी राजकारणामध्ये नाही आली म्हणून ते टिकून आहे. अशा अनेक संस्था आहेत, अनेक संकट आहेत, त्यांचे संवाद केशव सृष्टी आता जे काम करते पालघर जिल्ह्यामध्ये, ते मोठं काम आहे. पण त्यांची जाहिरात तुम्ही कधी तुमच्याकडे आलेच पेपरला बातमी द्या, नाही येणार ती लोक.
त्याला समाजसेवा करायची, तो ज्याला काहीतरी म्हणजे आवळा देऊन कोहळा काढायचा आहे तो माणसं सांगतो आम्ही एवढी समाजसेवा केली, एवढी समाजसेवा केली, एवढी समाजसेवा केली. काय भिवंडी तालुक्याचे काय भिवंडी म्हणजे विक्रमगडच्या बाहेर यांची काय संबंध आहे तिकडे? आम्ही एवढ्या लोकांना पैसे वाटले, आम्ही एवढ्या लोकांना मदत केली, हे केले. इकडे शहापूरला भाषण करताना काय सांगतात की मला 92,02,000 नोटा पाठवल्या निवडणुकीला. अरे तुम्हाला निवडणुकीला हे 92,00,000 2016 तुम्ही सांगून दाखवताय कशासाठी पाठवले, का पाठवले? म्हणजे ज्याला तुम्ही पैसे खर्चून जिंकून येत आहे, पैशाची वर कोण जिंकून येत नाही, आणि समाजसेवा जी आहे ती सांगून दाखवून कोण होत नाही. मी जे बोलले ना 2,50,000 मतं निवडून येतील, 2,50,000 मतं पण जरी मिळाली ना तरी यांचं नशीब. ही सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळणार, भाजपकडून तिकीट मिळणार, 6 विधानसभा संघ लढवणार मी, हा माझी गॅरंटी आहे की मी एवढं हे करणार. जेवढे एवढे गुन्हे आहेत ते गुन्हे कशासाठी झालेत? मग आता जो कुणबी समाज आहे या समाजाची कुठेतरी द्विधावस्था असं वाटते का तुम्हाला? नाही नाही द्विधावस्था नाही, राजकारण इलेक्शन आलं का ह्या लोकांच्या अंगात येतं. हे काही हौशी कलाकार आहेत काय ना, इतर वेळेस कोणी कोण कुत्र विचारत नाही. मग ते व्यासपर व्हॉट्सअपवर फेसबुकवर आम्ही आम्हाला समाजाची किती जाण आहे हे दाखवण्यासाठी हे सगळं करतायत. हे ऍक्च्युली बाळ्यामध्ये जाऊन भेटतात, हे कपिल पटेल यांना जाऊन भेटतात, हे सगळ्या पक्षांना जाऊन भेटतात. याच्यावर कोण नाही. उद्या हा जर निवडून आला तर समाजाची काय अवस्था होईल ना याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. आज वाडा भिवंडी रोड सगळे कुणबी समाजाचे लोक होते ना, काय अवस्था केली. तुम्ही होते ना उद्घाटनाच्या वेळेस, त्या भूमिपूजनाच्या वेळेस काय बोलले पालकमंत्री बांधकाम मंत्री? काही सगळा भ्रष्टाचार झालेले, पैसे खाल्लेले आहेत, पैशाचा प्रत्येकाचा हिशोब तुम्हाला मी देईन बोलले ते. शहापूरमध्ये कुणबी समाजात राहतोय, त्या रस्त्यांची काय हालत झाली, तिथल्या ठेकेदारांची काय हालत झाली, तिथल्या जनतेची काय हालत झाली, किती लोक मेलेत? अहो तुम्ही लोक मारून पैसा कमावताय ना, लोक तडफडून मरतायत. वाडा भिवंडीच्या रस्त्या संदर्भात मी त्याची चार हे सांगतो, त्याची मुलाखत घ्या. मी मुलाखत घेतली ना, 5 भाग घेतले म्हणजे चॅनलवरती आहेत ऐका. त्यांनी मला सांगितलं या 31 तारखेपर्यंत भाऊ हा रस्ता चकाचक असेल. ती 31 तारीख गेली, सगळंच गेलं, रस्त्याची बिलही निघाली पण रस्ता तिथेच आहे. अहो लोक तडफडून मेली ना, याला समाजसेवा बोलतात? हे लोकांना माहीत नाही 2016 पर्यंत तुमच्याकडे काही नव्हतं. 2024 जेव्हा तुम्ही निवडून अर्ध होता तेव्हा सांगता त्यांची प्रॉपर्टी 134 कोटी, फक्त नवरा बायकोची, बाकी पोरांची वेगळी. ही लिगली दाखवलेली गेली, न दाखवलेली गेली. हे पैसे आले कुठून तुमच्याकडे? लोक विचारणार नाही. तुमच्याकडे कुठलंही पद नाही, तुम्ही कुठलेही लोकप्रतिनिधी नाही, तरी तुम्ही एवढा पैसा कमावता. उद्या तुम्ही खासदार झाले तर काय होईल? हे सगळे अधिकारी कपडे काढून उभे करतील, एकही अधिकारी यांच्याबरोबर राहणार नाही. ज्याला ह्या लोकांचं व्यक्तिमत्व माहिती आहे, म्हणजे मी विश्वनाथ पटलांना विरोध का करत होतो तो एकाच गोष्टीसाठी की तुम्ही दबाव गट तयार करा. याला तुम्ही तेच सांगत होतो का राजकारण म्हणजे माझा स्पष्ट मी सुरुवातीपासून म्हणणं तर यांनी उभा राहू नये. निवडणूक पक्षाचं तिकीट घेतलं ठीक आहे, पण पक्ष याला का तिकीट दिलं? म्हणजे पुढच्या भागात तुम्हाला विचारायचं, मला विचारा काय याला राजकीय पक्षाने तिकीट का दिलं नाही, का नाही दिलं? तुम्ही सांगता मी सुरुवातीला मी पक्षाचं तिकीट मिळेल 5,00,000 मतांनी निवडून येईन, अपक्ष राहिलं तर 1,00,000 मतांनी निवडून येईन, आता सांगतो मी 2,50,000 मतांनी निवडून येईन. अरे तू निवडून येणार आहेस तर काँग्रेस सारखा पक्ष आहे तो का तिकीट देणार नाही? शरद पवार का तिकीट देणार नाही? देतीलच ना. मग आता मुरबाड मध्ये आपण चित्र पाहतोय, गेल्या काही दिवसापूर्वी मुरबाड मध्ये कुणबी समाज मोठ्या प्रमाणात राहतोय आणि तिथे काही जे पदाधिकारी आहेत भाजपाचे त्यांनी उघड उघड आता अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी होय, भाजपचे पदाधिकारी कोणीही पाठिंबा त्यांना देणार नाहीये. त्या वेगळ्या विषयावर पण त्या बोलूया, म्हणजे मुरबाडचा असेल किंवा खास करून तुम्ही आता किसन कथोरेचं नाव घेतलं नाही, किसन कथोरेंचं किसन कथोरे हे स्वतः असं काही करणार नाही. ओपन नाही पाठिंबा आहे. आणि कपिल पाटील हे राजकारणातले अगदी फार मोठे फायर ब्रँड आहेत, एकदाही हारलेलं नाही. मी किसन कथोरे एकदाही हारलेलं नाही. किसन कथोरेच्या मी खूप जवळचा आहे, मी किसन कथोरे नखापासून केसापर्यंत ओळखतोय. एका बाजूला कपिल पाटील आहेत, एका बाजूला अपक्ष उमेदवार आहेत, ते कोणाला पाठिंबा देऊन ना राजकारण खराब करतील? पुन्हा कपिल पाटील निवडून येणं ही मोदींची गरज आहे, ती भाजपाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काम करतायत आणि ते सगळं सोडून कथोरे अपक्षाच्या मागे लागून आपले करिअर बर्बाद करेल हे असं होणार नाही. ही फक्त चर्चा घडवून आणणं,
त्या दिवशी मुरबाडला त्यांना लीड मिळेल ना, वेदाने विधानसभेत हे निवडणुकीला उभे असतील किसन कथोरेच्या अगदी मानेवर तलवार ठेवून. त्यात तसं जर घडलं असेल कपिल पाटलांच्या विरोध म्हणून किसन कथोरे यांना देत आहेत, तर कपिल पाटील स्वतःच याला जाऊन तिथे मुरबाडमध्ये उभं करतील आणि किसन कथोरेला पाडण्यासाठी प्रयत्न करतील. ह्या गेम काही कथोरेला माहित नाही, कथोरे हे खिलाडी आहेत, राजकारणातले खिलाडी आहेत ते, असे एवढे फालतू निर्णय ते घेणार नाही. ओके okay?